आज गणपती विसर्जनचा मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे। आज आपल्या उल्ले मळ्याच्या परिसरामध्ये आपल्या ग्रामीण रुग्णालयाच्या समोर शिवविहारजी सोसायटी आहे, तिथल्या मंडळाची लगबग आणि त्यांच्या विसर्जनाच्या तयारीसाठी आपण आज इथं बघत आहोत। त्या मंडळाला भेट देण्यासाठी मी इथं आलेलो आहे। एक विशेष बाब मला आपल्याला सर्वांना सांगायची आहे की आज गणपती विसर्जनचा दिवस आहे, तसाच मोहम्मद पैगंबर यांची जयंती म्हणून ईदचा पण दिवस आहे। पण आज विशेषतः मुस्लिम समाजाने संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये अत्यंत एक मनाचा उदारपणा दाखवला आणि आज विसर्जन गणपतीचं आहे तर ते व्यवस्थितरित्या पार पाडावं आणि त्यांची ईद जी आहे ते उद्या दुसऱ्या दिवशी ते साजरे करत आहे। एवढे मोठं मन दाखवून सर्व समाज एकत्रितपणे येऊन पुढे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये वाटचाल करतोय हे खरं तर अभिमानाची गोष्ट आहे। मी आज गणपती विसर्जनच्या दिवशी या गणरायाला अत्यंत भक्तिभावाने उत्साहाच्या वातावरणात आणि सगळीकडे शांततेमध्ये एकमेकाला बंधुत्व नात्याने विसर्जनची मिरवणूक होताना पाहतोय। त्याचबरोबर ईदच्या पण आपल्या मुस्लिम बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन 18 पगड जातीला बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केलं, त्याच पद्धतीने या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये प्रत्येक राजकीय नेता असेल किंवा मी असेल इथून पुढच्या कालावधीमध्ये एकत्र सर्वांना घेऊन पुढे जाण्याची वाटचाल आम्ही करूयात। मी पुन्हा एकदा आजच्या गणेश चतुर्थीच्या आजच्या विसर्जनाच्या गणेश उत्सवाच्या जुन्नर तालुक्यातल्या तमाम नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। त्याचबरोबर आजच्या पवित्र असे ईदच्या ही माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना आणि सर्व जनतेला मनपूर्वक शुभेच्छा। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।